महालक्ष्मी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी नाशिक शहरात घरोघरी आगमन झालं आहे। उत्साहपूर्ण वातावरणात आणि मांगल्यपूर्ण पद्धतीने या गौरींची स्थापना करण्यात आली आहे। या गौरींच्या आगमनामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह संचारला असून गुरुवारी या गौरींचे विसर्जन होणार आहे। गणपती पाठोपाठच येणाऱ्या या गौरींच्या स्वागताची हिरावाडी येथील ताजणे कुटुंबात देखील मोठी जय्यत तयारी पाहायला मिळाली। ताजणे कुटुंब हे 3 वर्षापासून गौरींची स्थापना करत आहे। गेल्या 3 वर्षापूर्वी नरेंद्र भास्कर ताजणे यांच्या पत्नी दीपाली ताजणे यांच्या स्वप्नात महालक्ष्मी आली आणि महालक्ष्मीने त्यांना सांगितलं की मला तुझ्या घरी यायचं आहे। ही गोष्ट त्यांनी नरेंद्र ताजणे यांना सांगितली, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। पण दुसऱ्या दिवशी पुन्हा महालक्ष्मीने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिलं। तेव्हापासून या ताजणे कुटुंबाने त्यांच्या गुरुजींना विचारून या गौरींची विधिवत पूजा करून स्थापना केली। याही वर्षी त्यांच्या घरी गौरींची स्थापना केली होती। मात्र दरवर्षी या गौरी मोठ्या उत्साहात साजऱ्या होत असतात, बाहेरील पाहुणे मंडळी येत असतात, महाप्रसादाचे आयोजन देखील केलं जातं। परंतु यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे त्यांनी अगदीच घरगुती पद्धतीने या गौरींची स्थापना केली असल्याचं सांगितलं। बाईट दीपाली ताजणे गौरींची बर्दास्त करताना त्यांनी तिच्यासमोर मिठाईबरोबर फराळाचे तिखट पदार्थांची मांडणी केली होती। त्यामध्ये चकली, चिवडा, शंकरपाळी, पापडी, करंजी, अनारसे, भाकरवडी अशा विविध प्रकारच्या फराळाचे पदार्थ त्यांनी गौरी पूजनासाठी ठेवले होते। बालुशाही, मैसूरपाक, बेसन लाडूसारखे पदार्थ, पुरणपोळीचा नैवेद्य, आरास, विद्युत रोषणाई, दागदागिने या आदी सजावटीमुळे त्यांच्या घरातलं वातावरण अतिशय भक्तिमय झालं होतं। कोरोना आणि टाळेबंदीसारख्या संकटाचे कटू अनुभव बाजूला ठेवून त्यांनी गौरी गणपतीचे जल्लोषात स्वागत केले, त्यामुळे या संकटाच्या काळातही त्यांच्या कुटुंबामध्ये नवचैतन्य संचारलेले दिसून आले। यावेळी भास्कर देवराम ताजणे, विमल भास्कर ताजणे, नरेंद्र भास्कर ताजणे, दीपाली नरेंद्र ताजणे, कौसुब नरेंद्र ताजणे यांसह सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होता। हेमंत काल्मेकसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक।